Jay. हाय जे, हाय. नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आता आम्ही चाललेलो आहोत बाहेर आणि जय एकदम त्याच्या कार सीटमध्ये खूप छान बसलेला आहे. आई ते आई आणि मी बसलेले आहे पाठीमागे. तर आम्ही निघालेलो आहोत अमेरिकेतील सगळ्यात मोठं स्वामीनारायण मंदिर बघण्यासाठी आणि त्याचं इनॉग्रेशन नुकतंच ऑक्टोबर 2023 झालेलं होतं. तर आम्ही आणि श्रीकांतने पाहिलेलं आहे. तर तेव्हा जेव्हा थंडी होते तेव्हा आम्ही आलेलो होतो इथे बघण्यासाठी. पण आता आई पप्पांना परत आम्ही दाखवण्यासाठी घेऊन आलेलो आहोत आणि आमच्या घरापासून 30 मिनिटांवरच हे मंदिर आहे आणि खूप सुंदर त्यांनी बांधलेलं आहे. जसं अक्षरधामला मंदिर सगळ्यात मोठं आहे स्वामीनारायणचं, तसंच सेम इथे बांधलेलं आहे त्यांनी. आणि खूप छान कोरीव काम केलेलं आहे, जे कार्विंग आहे ते खूपच सुंदर केलेलं आहे. ते आम्ही त्यांना दाखवण्यासाठी आई पप्पांना घेऊन आलेलो आहोत. आणि आजचं वातावरण खूपच चांगलं आहे, 30 डिग्री सेल्सिअस वातावरण आहे आणि इथे आम्ही एंट्री गेटला थांबलेलो आहोत. आणि आता आम्ही गाडी पार्क करू आणि आतमध्ये जाऊ आणि तुम्हाला सुद्धा मंदिर कसं आहे, आजूबाजूचा परिसर कसा आहे ते सुद्धा तुम्हाला दाखवू. आणि हे पूर्ण त्यांची लँड जी आहे त्यांनी पूर्ण 100 एकरमध्ये काहीतरी त्यांनी केलेलं आहे आणि खूप सुंदर आहे. आमच्या घराजवळ एक स्वामीनारायण मंदिर आहे, ते छोटंच आहे, ते तुम्ही पाठीमागच्या व्हिडिओमध्ये बघितलंच असेल. मंडळी, आम्ही पोहोचलेलो आहोत आता मंदिराच्या इथे आणि आज आम्ही त्यांना स्वामीनारायण मंदिर, जे नवीन झालेलं आहे आणि अमेरिकेतील सगळ्यात मोठं मंदिर आहे, अक्षरधाम जे जसं आहे दिल्लीमध्ये तसंच इथे केलेलं आहे, तर ते आज मी तुम्हाला पण दाखवते आणि आज सासू सासऱ्यांना पण दाखवणार आहे. त्यांना आम्ही घेऊन आलेलो आहोत की नवीन जोपर्यंत डिलिव्हरी होत नाही तोपर्यंत त्याच्या आधी आम्ही त्यांना सगळं थोडं थोडं जे का होईना आम्ही त्यांना दाखवून घेऊ. तर आता आम्ही निघालेलो आहोत तिकडे, आता एंट्रन्सकडे चाललेलो आहोत. गाडी पार्क केली इकडे आणि लवकर आज लवकर आलो नाही आम्ही आज, कारण की आज 30 डिग्रीच्यावरती टेम्परेचर होतं, खूप ऊन होतं, त्याच्यामुळे आम्ही सकाळी नाही आलो, आम्ही संध्याकाळी आलो. तर आता संध्याकाळचे 5:30 वाजलेले आहेत आणि मस्त वातावरणसुद्धा झालेलं आहे आणि आई पप्पांना आज चक्क ते म्हणत आज खूप गर्मी होती आहे, कारण की थंडी आता गायब, म्हणजे थंडी तर गेलीच आहे, आता समर चालू झालेलं आहे, त्याच्यामुळे आज त्यांना खूप छान वाटत आहे. हाय जय, हाय. कुठे चालला, स्कूलला चालला तू? आज कसं वाटते आई, वातावरण छान आहे ना? आज थंडी नाही ना? जय पळून जाऊ नये म्हणून त्याला असं धरलंय. तिकडे जायचंय ना? हो, पप्पा पुढे गेले ना? तर इथे अशी बाहेर प्रतिकृती आहे आणि तिकडे दिसतंय तुम्हाला हे अक्षरधामची प्रतिकृती, तिकडे लांब आहे थोडीशी, तिकडे जवळ गेल्यावर दाखवेलच मी. तर इथे पूर्ण जर्नी दाखवलेली आहे स्वामीनारायण महाराजांची. जय
जयला खूप मजा येते, छुमछुम घालून पळतोय, पैंजण घातलेलं त्याच्या आजी आजोबाने आणलेलं आणि पळतोय इकडे तिकडे. हाय जय, हाय हाय बाबा. ए आजी स्माइल करते, तू इकडे बघ जय. आणि इथे छान तुली फ्लॉवर आलेले आहेत. इथे स्वामीनारायण महाराजांची जी जर्नी आहे ती अशी दगडावर सुद्धा लिहिलेली आहे. तर आमचे पप्पा तेच सगळं वाचून घेत आहे आणि त्यांना वाचनाची खूप आवड आहे, त्याच्यामुळे ती सगळी स्टोरी ते सगळे वाचून काढत आहेत. बघू शकता तुम्ही भव्य मंदिर स्वामीनारायण प्रॉव्हिन्स न्यू जर्सी ह्यूज. तर इथे आहे एंट्री आणि मग तिथून एंट्री आतमत करून जे आम्ही आधी आलो होतो ते एक तिथे एक मंदिर होतं आणि नंतर आता त्यांनी मोठं बांधलेलं आहे. तर इथे छान मूर्ती आहे प्रमुख स्वामी महाराजांची. जय हाय बाबू, काय करतो तू? चला चला. तर ह्या मंदिरात आम्ही आधी आलो होतो आणि हे बघा तर हे जे मंदिर होतं हे आधी होतं. इथे पण आतमध्ये मूर्ती आहेत आणि तिकडे सुद्धा ठेवलेलं आहे. तर हे सगळ्यात मोठं मंदिर केलेलं आहे त्यांनी आणि हे अमेरिकेतलं सगळ्यात मोठं मंदिर आहे स्वामीनारायणचं, जे दिल्लीला जसं आहे तशीच इथं प्रतिकृती केलेली आहे आणि खूप मोठं आहे ते. तर आता आम्ही तिकडे आधी ह्या मंदिरात जातो आणि नंतर मग तिकडे जाणार आहोत. तिकडे सगळ्या मूर्त्या ठेवलेल्या आहेत. तिकडे अलाउड असेल की नाही माहीत नाही आतमध्ये व्हिडिओ काढण्यासाठी, पण मी फोटो नक्की काढण्याचा प्रयत्न करेल. तर चला आता आतमध्ये जाऊयात. आपण जायचं आतमध्ये, चला. हा इकडे क्लोज. काय म्हणले, 7 वाजता का आरतीला? ओके ठीक आहे. हा चांगलं ना, मग आरती भेटेल आपल्याला 7 वाजता. आता 7 वाजता ओपन होईल ते, 6 वाजता बंद झालं. तर आता आम्ही तिकडे चाललो. तिकडे पण बंद झालं मग? तिकडे ओपन आहे ना. Thank you.
जय जय, काय करतोयस? सगळ्या प्रकारचे लोक घेतलं का? मी बाहेर आलो, आरती भेटली आम्हाला, आणि 7 वाजताची आरती होती इथे, तर छान आरती भेटली आणि बाहेर आलो आम्ही, कारण की तिथे आतमध्ये शूट करायला अलाउड नाही आहे. तर आता फक्त छान वातावरणामध्ये बसू, कारण की सनसेट झालेलं आहे आता, एकदम छान वातावरण आहे. जय जय, खूप खुश आहे ना जय? पळतोय, त्याला भूक लागली आहे आता, आणि पाठीमागे लाईट्स लागलेल्या आहेत. आई पप्पांना पण आवडलं. तर आता संध्याकाळचे 7:45 झालेले आहेत आणि आता सगळ्यांना बाहेर काढत आहेत, कारण की आता मंदिर क्लोज होणार आहे. तर मस्त अशा वातावरण बघून आणि आई पप्पा पण खूप खुश झाले की एवढं मोठं मंदिर त्यांना बघायला भेटलं. त्यांनी गुजरातमध्ये पाहिलं होतं, पण इथे अमेरिकेमध्ये जे मोठं मंदिर आहे अक्षरधामसारखं, ते त्यांनी पहिल्यांदाच पाहिलं. त्यांनासुद्धा खूप आवडलं आणि थंडीमधून थोडंसं वातावरण चांगलं झालं होतं, सनसेट खूपच छान दिसत होता. आता आम्ही बाहेर निघालेलो आहोत आणि पुढे त्यांचं स्टोअर आहे, ते थोडंसं आम्ही एक्सप्लोअर करू. आणि तिथे खाण्यासाठी पण वस्तू ठेवलेल्या असतात, तर त्यासुद्धा मी तुम्हाला दाखवते. रात्रीचं खूप सुंदर, संध्याकाळचा खूप छान व्ह्यू दिसतोय बघा. तर आतमध्ये आता फूड कोर्ट आहे, आता माहीत नाही चालू असेल की नाही, आणि खाण्याच्या थोड्याशा गोष्टी ठेवलेल्या आहेत. त्या तर यांचं स्टोअर आहे अक्षरधाम, आणि हो इकडे स्टोअर आहे त्यांचं, कपडे, मंदिर वगैरे सगळं ठेवलेलं आहे, पुस्तक, भगवद्गीता, कपडे. छान छान म्हणजे बघ, आपलं पण असंच आहे थोडस, आपलं छोट आहे ना, आपलं असंच आहे, फक्त हे मोठ आहे. आणि इथे बघा, गणपती बाप्पाच्या मूर्त्या ठेवल्या. तर हा आहे त्यांचा कॅफेटेरिया. तुम्हाला कॉफी, चहा आणि काही स्नॅक्स हवं असेल, समोसा, चाट आणि बाकीच्या गोष्टी, समोसा, उत्तप्पा, तर ह्या सगळ्या गोष्टी तिथे मिळत होत्या. आणि त्याच्या शेजारी होतं की स्नॅक्ससाठी फरसान, ह्या सगळ्या गोष्टी ठेवलेल्या होत्या इथे, खाकरा, लोणचं. तर तुम्हाला विकत घ्यायचं असेल तर तुम्ही विकत घेऊ शकता. आणि संध्याकाळ झालेली आहे आणि मस्त असा व्ह्यू. आणि आता आम्ही बाहेर पडलेलो आहोत मंदिरामधून, हे बाहेरचं एंट्रन्स. आणि सगळे लोक एकदम शांतपणे तिथे एन्जॉय करत होते, हे वातावरण बसले होते सगळे. पण आम्हाला घरी जायचं होतं, मग आम्ही निघालो. आणि संध्याकाळी खूप मस्त लाईट्स दिसत होत्या आणि मंदिर ऑलरेडी क्लोज झालेलं आहे. आतमध्ये शूटिंग काढण्यासाठी अलाउड नव्हतं, आणि त्याच्यामुळे मला तुम्हाला आतमध्ये काय कोणकोणत्या मूर्त्या ठेवलेल्या आहेत ते तुम्हाला दाखवता आलं नाही. पण सगळ्या देवांच्या मूर्त्या आतमध्ये आहेत, आणि सगळे स्वामीनारायण महाराज त्यांची मूर्तीसुद्धा खूप छान पद्धतीने कोरीव काम केलेलं आहे आतमध्ये. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग, बाय बाय, आणि भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.